ऐकूयाच्या सर्व दर्शकांचं गझाली या कार्यक्रमामध्ये मनःपूर्वक स्वागत. आपण गप्पा मारत होतो गोमंतकन्या महाराष्ट्रभूषण पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्याशी. अतिशय रंगलेल्या या गप्पा या भागातही अशाच चालू राहणार आहेत. आशाताई, तुमचे भाऊ हृदयनाथजी मंगेशकर फार चांगले संगीतकार आहेत, उत्कृष्ट संगीतकार आहेत. लता दिदींनीही आनंद घन या नावाने काही गीतांना संगीत दिलं, मीनाताईंनी संगीत दिलं, तर तुम्ही कधी एखाद्या गाण्याला संगीत दिलंय का? हो, मी एक रेकॉर्ड केलं होतं, आपकी आशा, एकच केलं आणि मग मला कंटाळा आला, काय काय मजा नाही म्हटलं, गाण्यात मजा आहे, एकच काम करावं, माणसाने जे येतं ते करावं, तर ते करत राहिले. आणि माझं काम जे मी करते गाण्याचं काम, त्याच्यातच माझं सक्सेस आहे आणि तोच माझा चालू आहे. तर मी म्हटलं आणि दुसऱ्या ह्याच्यात जाण्यात उपयोग नाही काही, फक्त जेवणाकडं वळले. दुसऱ्यांनी संगीत दिलेलं गाणं गाणं आणि स्वतः संगीत देऊन एखादं गाणं सादर करणं, ह्याच्यात काही फरक आहे का? काय नाही, सिम्पल असतं, आपणच केलेलं असल्यामुळं आपण काही करू शकतो त्याचं. पण दुसऱ्याचं असलं तर आपल्याला सांभाळून गावं लागतं, त्याची मर्जी सांभाळून. आपल्याला आपली मर्जीचं काही नसतं, ते स्वतःचं असलं तर. किंवा आपण स्वतः नाट्यगीत गातो आहे, काय आपल्याला बंधन नसतं त्याच्यामध्ये क्लासिकलसारखं. आपण भारतातल्या जवळजवळ बहुतेक भाषांमध्ये गायलात, ज्याच्यामध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती, बंगाली सर्वच भाषांमध्ये गायलात, तर हे कसं शक्य झालं? बिहारी, अवधी, नंतर मारवाडी, भोजपुरी, भोजपुरी सब सगळंच गाले. नंतर जिथं हां हे पण गाले, सिनली, सिलोनला जाऊन सिनली गाणी गायली, त्यांच्या एक मोठ्या ग्रुप बरोबर ती गाणी पण चालली. नंतर मी रशियाला गेले तर रशियन गाणी गायले. हो, अभारतीय भाषांमधली पण गायला, पोर्चुगीज, रशियन, तर हे कसं जमलं? याला गेले होते स्पेनला, त्यांचं स्पॅनिश गाणं तिकडचं गायले. आठवतंय काय? स्पॅनिशच असं नाही पण पोर्तुगीज, रशियन. मला वाटतं हे कुठचं तरी आहे गाणं, ते वांथन मेरा वहिरा, वांथन मेरा वांथन मेरा वहिना वांथन मेरा. याच्या अंतरे गायले मी, लक्षात येत माझ्या. ज्यावेळेला मी अंतरे गायले तोपर्यंत त्यांना वाटलं काय सगळे लोक ग्वांथाना मेरा गातात, तर काय सगळे गातील. मी त्यांचे अंतरे सुरू केल्यावर उठून उभे राहिले माहिती आहे. तिथे सुद्धा तुम्ही प्रयोग करू शकलात. मी मजेची गोष्ट सांगू तुम्हाला, मी पोर्तुगालला गेले होते, माझा टूरच असा होता, इंग्लिश लोकांबरोबर होता आणि मी गेले. आणि तिथं मी गेल्यानंतर एक त्यांचे कोणतरी गव्हर्नर सारखं कोणतरी तिकडचा माणूस आला आणि तो मला भेटला. तर त्याला मी एवढंच बोलले की त्यानं विचारलं की फ्रॉम इंडिया, आय से नो आय एम फ्रॉम गोवा. तुम्ही यकीन नाही तुम्ही करणार, तो इतका उडाला, तो माय गोवा, तो सगळं तो माय गोवा. मी मनात म्हटलं हो आता तुझा नाही येत, पण इतका खुश झाला. मला पार्टी दिली त्याने, घरी नेलं की गोव्याची मुलगी आली. अरे वा. हां, तर म्हणजे अजून त्यांना गोव्याविषयी किती प्रेम आहे, म्हणजे आपला गोवा इतका सुंदर आहे की आपल्या गोव्याला ते लोक अजून इतकं प्रेम त्यांच्याकडे करतात. तर मला त्यावेळेला खूप मजा वाटली. मला त्यांना विचारलं की फ्रॉम इंडिया, नो फ्रॉम गोवा, मुद्दा बोलले मी तिकडचं तिकडचं असल्यामुळे. मग तो खुश झाला एकदम, बजाली अर्थात इंडियातच आहे पण मी मुद्दाम त्याला हे केलं, तर तो खुश झाला एकदम फ्रॉम गोवा. तर अशा मजा मजा लाईफमध्ये चालू असतात. सगळ्या जगात फिरले, सगळ्यांची गाणी गायले, आपल्याकडची सगळ्या भाषांची गाणी गायले. हो, हे कसं शक्य झालं? म्हणजे तू भाव माहीत नसतो, अर्थ माहीत नसतो, संस्कृतमुळे. संस्कृत ज्याला थोडंफार बोलता आलं किंवा मंत्र म्हणता आले. आता मृत्युंजयाचा मंत्र आहे, मृत्युंजयाय, रुद्राय, नीलकंठाय, शांभवे, अमृतेशाय, सर्वाय, महादेवाय, ते नमः. आता हा जर तुम्ही मंत्र म्हटला तर जीभ तुमची हे होते. किंवा तुम्ही आणि कुठलाही गणेशाचा मंत्र म्हटला, विघ्नेश्वराय, वरदाय, सुरप्रियाय, लंबोदराय, सकलाय, जगदिताय, नागानिनाय, सुरयज्ञ विभूषिताय, गौरी सुताय, गणनाथ, नमो नमस्तुते. याच्यामध्ये काय असतं, क्षज्ञ सगळे शब्द आहेत जे लोकांना येत नाहीत. लोक यज्ञ म्हणतात, यज्ञ म्हणत नाहीत, क्षत्रिय म्हणतात, क्षत्रिय म्हणत नाहीत. तर आपल्याला हे सगळे येतं कशामुळं, संस्कृत. संस्कृत आणि मग सगळ्या भाषा आपल्याला सोप्या वाटतात, खूप सोप्या वाटायला. पण मग त्याच्यातला भाव नेमका हेरून तसं तो एक दोन शब्दात पकडायचा असतो. कादल म्हणजे प्रेम. कोणत्या भाषेत? तमिळ. कादल
तर माझं गाणं होतं, पहिलं गाणं मी इळियाराजाकडे गेले गायला आणि तो बोलला, येंग ऊरु कादलपती यांना निनके रे. कादल म्हटल्यावर मला सगळं प्रेमाचं गाणं आहे, लगेच मी उत्तर ते मग त्याच याच्यामध्ये गाले. तर तो बोलला, तुला कळलं कसं? म्हणे काय कादल एक शब्द से मैंने पकड़ लिया कि गाना प्यार. क्या बात है. आणि एकदा आपण त्या एक लाईन आपल्याला कळली की आपण मग त्या भावनेत गाण्याला नेऊ शकतो. तुम्ही मराठी गाताना एकदम मराठमोळ्या वाटता, हिंदी गाताना नॉर्थ इंडियन वाटता, उर्दू म्हणजे गझला गाताना एकदम परफेक्ट उर्दू उच्चार, ह्याच्यासाठी पुन्हा संस्कृतच कारणीभूत आहे का? संस्कृतनी तुमची जीभ हलकी होते, हलकी होते जीभ, तुम्ही काही बोलू शकता आणि त्यामुळं ते काय म्हणतात त्याला उर्दूसुद्धा नाही त्रास झाला. क आपण म्हणू शकतो, क गैन खाब किस्मत इथून बोलायचं, अलिफ बेटे बे पेटे तेसे जिमचे है खै दाल दाल दाल, त्यांची ए बी सी डी अशी शिकली, शिकल्यानंतर आणखीन सोपं झालं. म्हणजे तुम्ही या प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईनं अभ्यास केलेला आहे. क्या बात आहे. आणखीन एक विचारायचं असं म्हणजे इलैयाराजा यांच्यासोबत तुम्ही काम केलं, तसंच दक्षिण भारतातले आत्ताच्या पिढीमधले ए आर रहमान यांच्यासोबत. इलैयाराजा सारखा म्युझिक डायरेक्टर होणं कठीण आहे. जसं आर डी वर्मन एक झाला तसा इलैयाराजा त्यांच्याकडे एक आहे, कारण तो माणूस रात्री बसून सगळ्यांचे पार्ट्स लिहितो. म्युझिकचा हा फ्लूटचा पार्ट, हा व्हायलिनचा पार्ट, सगळ्या सकाळी आणून कागद हातात देतो. 7 कागद हातात दिले की 1 रेकॉर्डिंग संपतं. मी त्याचं गाणं गायले शेण बघामी नाव, शेण बघामी शेण बघामी हे गाणं होतं. याचा अर्थ काय? तामिळ नाही, अर्थ काय? शेण बघामी फुल आहे. आपल्याकडे जसं कर्दळीचं लाल फुल असतं ना, ते शेण बघामी त्यांच्याकडे. आपल्याला अर्थात ते शब्द चुकीचा वाटतो, म्हणून मराठी ऐकणारं कोणी नव्हतं म्हणून बरं झालं. तर ते गाणं इतकं चाललं पण मी त्यांना एके ठिकाणी सांगितलं असं की सरळ असं काहीतरी लाईन होती. म्हणजे बोला ये थोडं एक जसा नाही लग रहा आहे. अर्थात मी म्हणजे काय म्हणतात आगाऊच आहे, कारण नसताना बोलले मी त्यांना. म्हटलं मला वाटलं, त्याने 1 चेंज केलं. इतक्या लवकर त्याने आणलं. म्हणजे मला मान गए इसको म्युझिक डायरेक्टर बोलते. 1 बोला अच्छा ये अच्छा नाही लग रहा है, सीधा जा रहा है, अभी करतो खटक खटक. मी बघत राहिले नुसतं. त्यावेळेला मी म्हटलं की देव देतो ही गोष्ट. फार फार मोठा म्युझिक डायरेक्टर, मला आवडतं त्याचं काम. इळियाराजा ऑस्कर अवॉर्ड जिंकणारे दक्षिण भारतातलेच हल्लीच्या काळातले ए आर रहमान यांच्याबद्दलच्या अनुभव, त्यांच्यासोबतही आपण काम केलं. जसं सगळ्या म्युझिक डायरेक्टरबरोबर असतं तसंच, पण ते हिंदी वगैरे त्यांना जरा समजत नव्हतं त्यावेळेला. आता येत असेल तर ते नुसते लललमध्ये ठेवून सांगायचे आणि मग रायटर गाणं आपल्याला लिहून द्यायचं, ते आपण त्यात बसवायचं. पहिलं याय रे याय रे, तन्हा तन्हा यहा पे जीना, लल 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 लल, मग आम्ही तन्हा तन्हा यहा पे जीना. अच्छा अच्छा, असं केलं. आणि एकटाच माणूस ते वाजवतो, रिदम द्यायचं आणि मी एकटी उभं राहून गायचं बस. म्युझिक वगैरे काय नाही. अच्छा, ते पूर्वीच्या काळी पूर्ण गाण्याचं रेकॉर्डिंग सलग व्हायचं. आत्ता गायक येतो आपल्या सवडीप्रमाणे गातो निघून जातो, एखादा वादक येतो वाजवतो निघून जातो सगळं ट्रॅकवर, आणि कोणतरी येऊन ते सगळं अरेंज करतो. ही तुम्ही तंत्रज्ञानाने केलेली प्रगती म्हणाल की याकडे कसं? मी तुम्हाला गोष्ट सांगू, मॉडर्न जगामध्ये अतिशय लोक मानतात की कम्प्युटर आणि कम्प्युटरला जीव समजतात. कोणाच्या हातातून तो आयफोन सुटत नाही, कम्प्युटर घरातून सुटत. आता तुम्ही मला तुमच्या घरचा नंबर सांगा, लक्षात आहे का? तुमचा लँड फोनचा नंबर काय सांगा, नाही लक्षात. तुमचा भावाचा नंबर तुमच्या लक्षात नाही आहे, तुम्हाला त्यातच माहिती आहे. बरोबर. तर ते इन्स्ट्रुमेंट काढून घेतलं तर तुम्ही काही नाही, निरुपयोगी. उद्या जर तो
तुमचा कम्प्युटर गेला तर तुम्ही काही नाहीत. तुमची बुद्धी मंद झालेली आहे, त्याच्यात तुम्ही घुसलाय. ते तुम्हाला सांगताय आणि तुम्ही लोकांना सांगताय. तुम्ही तुमच्या मनानं काय सांगताय? कम्प्युटर काय आहे? तुम्हाला मंद बुद्धी कळले. मंद बुद्धी आहे, तुम्हाला आठवत नाही काही सुद्धा. तुम्ही लगेच ते बघता. आपल्याला कख गगम सोडा, बे कबे बे दोन चार बे त्रिक्सा रात्री बसून करायचे. हिशोब लोकांना यायचा, त्यांचं छान हे असायचं. आज मुलांचं मॅथ्समध्ये किती त्रास आहे मुलांना, कारण त्यांना पाढीच पाठ नाहीत. याचा अर्थ काय? कम्प्युटरनी माणसांची मती मंद करून टाकली आणि त्यांचे हात चालू केलेले आहेत. आणि त्या हातानं त्यांना जे दिसतं, मग त्यांना वाटतं की काय आम्ही इन्व्हेंट केलं आहे, वा ते कम्प्युटरने केलेलं. हे त्यांना नाही कळत. नाही, त्यावेळी जे गाणं रेकॉर्ड करण्याचा अनुभव आणि आनंद होता तो गेला खलास. त्यावेळेला असं उभं राहायचं 3 तास 6 तास 5 तास आणि गायचं. आणि परफेक्ट वेळा सांगेल तितका वेळ गायचं, परफेक्ट होईपर्यंत परत पहिल्यापासून गायचं. त्याच्यात जो एक जीव होता, जो जोर होता, जी ताकद होती, ती गेली. आता बसून एक लाईन तुम्हाला गाऊन दाखवली, दुसऱ्यांदा परत दुसरी गाऊन दाखवली, झालं रेकॉर्डिंग. आणि आपण रिहर्सलला उभे राहिलो तर ते लोक रेकॉर्ड सुरू करतात. तर मी सांगितलं रेकॉर्डिंग करू नका प्लीज, माझं करू नका. नाही म्हणे आजकाल सगळे लोक येतात गायला उभे राहिले की गातात आणि म्हणतात कोई अच्छा लगेगा वो संभाल के रखना फिर जॉईन करना. तंत्रज्ञानाच्या आधारे बेसूर गाणं सुद्धा सुरत करता येतं आजकाल. अच्छा, तुमचा पहिला परदेश प्रवास आठवतो का? पहिल्यांदा मी हाँगकाँगला गेले होते गाण्यासाठी. नाही, अशीच गेले होते. पण मी खरी गाण्यासाठी अमेरिकेला गेले पहिल्यांदा. नॉट अमेरिका, आय एम सॉरी, पहिल्यांदा मी गेले लंडनला. आणि त्याचं रेकॉर्ड आहे आशा इन अल्बर्ट हॉल. त्यात मी, माझी मुलगी बर्मन साहेब, आम्ही सगळे गालेलो आहे त्या रेकॉर्डमध्ये. आणि तो पहिला शो होता माझा लंडनचा. त्यानंतर मग अमेरिका, पण पहिला शो लंडन. पण पहिल्या परदेश प्रवासाची मजा काही औरच असते. प्रवासाची मजा काय नाही वाटली मला, किंवा मला ते शहराची काय नाही वाटली, मला ते अल्बर्ट हॉलची मजा वाटली जिथं मोठे मोठे सिंगर गातात. आपण गावतो आज. माझ्या घरामध्ये एक बडा मोठा पोस्टर माझ्या मुलांनी लावून ठेवला आहे. कार्निकी हॉल हा जगातला मोठा मानला जातो, की त्या हॉलमध्ये अमेरिकेत न्यूयॉर्कला टाईम स्क्वेअरला कार्निकी हॉल आहे. तिथं जगातले सगळे मोठे आर्टिस्ट गालेले आहेत, जगातले. त्या हॉलमध्ये माझं, त्या हॉलने मला बोलवून माझा प्रोग्राम केला, त्या हॉलने केला. प्रेझेंट कार्निकी हॉल प्रेझेंट, फार मोठी गोष्ट आहे ही. तर त्यानं ते घरात स्वतःच्या खोलीमध्ये, त्याला फार आवडतं ते, त्याने लावून ठेवले. त्याला अभिमान वाटतो की आशा भोसले कार्निकी हॉलच्या लोकांनी बोलवून प्रोग्राम तिचा केला, कार्यक्रम. आणि मी ज्यावेळेला गेले त्यावेळेला बघितलं मोठे मोठे आर्टिस्ट, तिकडचे फोटो होते, त्यात माझा पण फोटो होता कार्निकी हॉल. मजा वाटते. असं वाटतं आपण काहीतरी अचीव्ह केलं लाईफमध्ये. म्हणजे असं वाटलं नव्हतं असं होईल, पण झालं ते. पहिला पुरस्कार, पहिला पुरस्कार मला वाटतं फिल्मफेअर पुरस्कार असेल तो. मला माहीत नाही. पुरस्कार पहिल्यांदा मिळतो, लोक बोलतात, हे करतात, 4 दिवसात सगळे विसरून जातात, त्यामुळे मला पुरस्काराचं काही वाटत नाही. लोक बोलवतात, कसला तरी एक पुरस्कार असतो देतात, कोणाच्या लक्षात असतो? चौथ्या दिवशी कोणाच्या लक्षात असतं? आज तुम्ही सांगा पहिला भारतरत्न कोण होता? काय लक्षात नाही. तर हे लक्षात न राहणाऱ्या गोष्टी आहेत. लक्षात राहणारी एक गोष्ट आहे तुमचं काम. तुम्ही आज काय गाताय, तुम्ही काय गाला होता, संपलं. आज काय गाताय हेच. त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार अतिशय मानाचा असा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार पर्वाचा, पद्मविभूषण पुरस्कार आहेत ना. याविषयी काही कसं वाटतं? छान पुरस्कार दिले, म्हणजे एवढे कष्ट तुम्ही घेतलेत आणि लोकांनी त्याचं चीज होतंय, पूर्ण देश आपला गौरव करतोय. बरं वाटतं की पुरस्कार मिळणं हे बरंच वाटतं, पण मला असं वाटतं की पुरस्कार मिळतो हे छानच आहे. मोठा पुरस्कार तो आहे जे पब्लिक मला प्रेम करतं अजून. हा मोठा पुरस्कार आहे.